हॅलो डियर स्टुडंट्स इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू लर्न अबाउट द कॅलरी मीटर त्याचं कन्स्ट्रक्शन त्यानंतर त्याची डायग्रॅम त्याचे युजेस हा सगळा पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत एक्झामसाठी खूप जास्त महत्त्वाचा असा हा आजचा पार्ट आहे आणि याच्यावरती तुम्हाला नुसती डायग्रॅम कॅलरी मीटरची विचारली जाऊ शकते ऑल्सो कन्स्ट्रक्शन अलँग विथ डायग्रॅम आणि त्याचं वर्किंग विचारलं जातो वर्किंगचा पार्ट खूप मोठा आहे सो तो पार्ट मी तुम नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहे आज फक्त कन्स्ट्रक्शनचा पार्ट डायग्रामचा पार्ट त्याचे युजसचा पार्ट हां हे आपण बघूयात सो बिफोर दॅट एक छोटीशी अनाऊन्समेंट आहे ज्या स्टुडंट्सना आपल्या ऑनलाईन क्लासेससाठी नाईंथसाठीचं जे ॲडमिशन्स आहेत ऑल्सो टेन्थसाठीचे ॲडमिशन्स स्टार्ट झालेले आहेत फॉर द नेक्स्ट अकॅडमिक इयर त्याच्यासाठीच्या ज्या इन्क्वायरीज आहेत ॲडमिशनसाठीच्या त्या करण्यासाठी डिटेल इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आल्सो कमेंट सेशनमध्ये देत आहे सो तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता अबाऊट तुमचं ॲडमिशन घेण्याची जी काही प्रोसेस आहे असेल ते सगळं मी तुम्हाला त्याच्या थ्रू एक्सप्लेन करेन सो चला आज स्टार्ट करूयात आपला आजचा पार्ट दॅट इज कॅलरी मीटर स्टुडंट्स याच्या आधी आपण हीट आणि टेम्परेचर ह्या दोघांच्यामधला डिफरन्स लर्न करत असताना हीट मेजर करण्यासाठी आपण जे इन्स्ट्रुमेंट यूज करतो त्याच्यासाठी त्याला आपण म्हणतो कॅलरी मीटर आणि जे टेम्परेचर यूज करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट यूज करतो त्याला आपण म्हणतो थर्मोमीटर सो so, लास्ट लेक्चरमध्ये आपण थर्मॉमीटर त्याचे वेगवेगळे टाईप्स कोणत्या प्रकारचा थर्मामीटर कोणत्या प्रकारचा टेम्परेचर मोजण्यासाठी यूज केला जातो प्रत्येकाचे प्रोज कॉन्स हे सगळे पार्ट लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत आता आजचं जे एक आपलं इन्स्ट्रुमेंट आहे इट इज कॅलरी मीटर ॲज यू कॅन सी इन द डायग्रॅम म्हणजे ही जे दिसतंय तुम्हाला ही कॅलरी मीटरचं पिक्चर आहे हां फोटो हा कॅलरी मीटर म्हणजे अगदी आपलं जसं थर्मास फ्लास्क असतो की नाही थर्मास तुम्ही सगळेजण वापरता की नाही कुठेतरी ट्रॅव्हलिंग करत असताना किंवा थंडीच्या दिवसामध्ये चहा गरम ठेवण्यासाठी पाणी गरम ठेवण्यासाठी बराच वेळ गरम राहतं हे हे जे आपले थर्मस फ्लास्क असतात तर त्याची रचना कशी असते ना तर तशाच पद्धतीचं हे कॅलरीमीटरची पण रचना असते ह्या कॅलरीमीटरचा उपयोग आप करून आपण एखाद्या केमिकल किंवा के फिजिकल प्रोसेसमध्ये एखाद्या सबस्टन्सनं ॲब्झॉर्ब केलेली किंवा रिलीज केलेली हीट कॅल्क्युलेट के करू शकतो कसं ते कॅल्क्युलेट करायचं ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेन सो so, हा त्याचा यूज यूज ऑफ कॅलरीमीटर काय आहे तर लिहून ठेवा आहे कारण हे सगळं मला बोर्डवरती लिहिणं पॉसिबल नाही होत ना सो यूज ऑफ कॅलरीमीटर इज टू मेजर हीट ॲब्झॉर्ब ऑर रिलीज्ड ड्युरिंग अ केमिकल प्रोसेस ऑर केमिकल रिॲक्शन ऑर फिजिकल प्रोसेस ह्या मध्ये रिलीज किंवा ॲब्झॉर्ब केलेली हीट मेजर करू शकतो बाय यूजिंग द कॅलरीमीटर आता ह्याचं कन्स्ट्रक्शन सांगण्यासाठी मी डायग्राम काढत काढत काड़ा तुम्हाला एक्सप्लेन करते सो so, ह्या कॅलरीमीटरचा दोन पार्ट्स असतात किंवा दोन व्हेसल्स असतात एक असतं आउटर व्हेसल सो so, हे इथं मी आउटर व्हेसल दाखवलं दिस इज आवर आउटर व्हेसल त्यानंतर त्याचं जे इनर व्हेसल असतं ते या आउटर व्हेसलच्या आतमध्ये असतं ठीक आहे हे थोडंसं मी जाड दाखवते आणि ह्या आउटर आणि इनर व्हेसलच्या मध्ये असती एअर भरलेली है ना बघा हे मी जरा गिरवायला गेले तर हे कसं वाकडं तिकडं आलं बघा म्हणून नेहमी इकडचं मी सरळ काढलं तर ते एकसारखं आलं म्हणून नेहमी लक्षात ठेवा आपण गिरवायचं नाही कधी कोणती डायग्राम काढताना है ना आता <coughs> ह्या हे आपलं आउटर व्हेसल झालं जनरली हे व्हेसल्स कॉपरचे वगैरे बनलेले असतात ठीक आहे याच्या आतमध्ये आहे इनर व्हेसल हे आतलं म्हणजे इनर वेसल होय की नाही आता या इनर वेसल आणि आउटर व्हेसल्सच्या मध्ये एक इन्सुलेटिंग मटेरियल भरलेलं असतं ह्या दोघांच्या मध्ये हा जो पार्ट आहे इट इज फिल्ड विथ अन इन्सुलेटिंग uh, like मटेरियल लाईक एअर सो इथं आपण ह्याला नाव देऊयात हं ना काढल्या काढल्याच हा हो झाला आपला आउटर व्हेसल त्यानंतर हा कॅव्हिटी आहे दोघांच्या मधली जागा फिल्ड विथ इन्सुलेटिंग मटेरियल आता माझ्याकडं जागा आहे म्हणून मी लिहिलं एवढं लांब तुमची डायग्राम एवढी आणि हे असं असं करू नका थोडीशी स्पेस ऍडजस्ट करा आणि हे एवढ्याच भागात साधारण लिहिलं जाईल एक एक खाली असं हे बघा इन्सुलेटिंग मटेरियल आणि इथं आपण जे यूज आहे ते इन्सुलेटिंग मटेरियल आहे एअर त्यानंतर ह्या दोघांच्या मध्ये एक लीड आहे झाकण आहे आउटर ले आ, आउटर व्हेसल आणि हे इनर व्हेसल झालं हे कशाचं बनलेलं आहे मी सांगितलं कॉपरचं व्हेसल म्हणजे भांड या दोघांच्या मध्ये काय आहे तर एक लीड आहे लीड म्हणजे काय झाकण जाकन। हे झाकणामुळं काय होतं तर ही जी इनर वेसलमध्ये प्रोड्यूस झालेली हीट आहे तर ती हीट बाहेर जाऊ शकत नाही हे इन्सुलेटिंग मटेरियल आहे इन्सुलेटिंग मटेरियलचा अर्थ मी सांगितला की आतल्या जे टेम्परेचर चेंज आहेत त्याचा परिणाम म्हणजे आतली हीट बाहेर न जाऊ देणे आणि बाहेरच्या टेम्परेचरचा परिणाम आतल्या सबस्टन्सवरती न होऊ देणं हे त्या इन्सुलेटिंग मटेरियलचं काम आहे अजूनही इन्सुलेटिंग मटेरियल्स आपल्याला सांगता येतील जसं की आपण थर्माकोल वापरतो बघा तुम्ही कधी रस्त्यावरती जे कुल्फीवाले येतात ये त्यांच्याकडून येतात का तुमच्याकडे कधी आम्ही लहान असताना ना असं आम्ही उन्हाळ्याच्या दिवसात वाट बघायचो कुल्फीवाले ते दु घंटी वाजवत यायचे मग आम्ही सगळे पळत जायचो आणि पंचवीस पैसे पन्नास पैसेला कुल्फी वगैरे मिळायची सो so, तर त्यांच्याकडं ना ते मोठे मोठे थर्मासचे हे असायचे डबे आणि त्याच्या आतमध्ये बर्फ भरलेला असायचा पूर्ण आणि त्याच्या आतमध्ये कुल्फी त्यांनी ठेवलेली असायची सो so, बर्फ ॲक्च्युली तुम्हाला हे माहीत आहे का की बर्फ दॅट इज आईस प्लस कॉमन सॉल्ट खडे मीठ असतं आपलं मीठ त्याचे खडे खडे मीठ होपफुली सगळ्यांना माहिती आहे हल्ली सगळेजण जे आपलं काय म्हणतो आपण आयोडाइज्ड सॉल्ट आणि पॅकेटमधलं सॉल्ट वापरतात तर आम्ही अजूनही खडे मीठच वापरतो किचनमध्ये आणि साधं मीठ आपलं असतं ते वरण घ्यायसाठी लागलं ला तर सो बर्फ आपला आणि खडे मीठ हे दोन्ही मिक्स करायचं ह्या दोघांच्या मिक्सरसाठी एक स्पेसिफिक असा शब्द ही तुम्हाला ॲडिशनल माहिती सांगते हां हे काही तुम्हाला परीक्षेमध्ये आत्ता लिहायचं नाही आहे पुढे येईल तुम्हाला टेन्थमध्ये वगैरे ह्याचा उल्लेख सो दॅट मिक्सर ऑफ आईस अँड दिस सॉल्ट कॉमन सॉल्ट इज कॉल्ड ॲज अ फ्रीझिंग मिक्सर आणि ना ह्या फ्रीझिंग मिक्सरमुळं काय होतं म्हणजे तो बर्फ पत मीठ घातल्यामुळे तो बर्फ पटकन वितळत नाही तो, पत, ना तो तसाच बराच काळ राहतो आणि मग त्याच्या आत तुम्ही जे कुल्फी वगैरे ठेवता आईस्क्रीम वगैरे आता त्या रस्त्यावरती फिरणाऱ्या आईस्क्रीमवाल्यांच्याकडं कुठं ते फ्रीझर आणि हे आले तर त्यांच्याकडचा तो थर्मास तो जो थर्माकोलचा बॉक्स असायचा इट विल ऍक्ट एज अ इन्सुलेटिंग मटेरियल जसं इथं आपण म्हटलं त्यामुळे बाहेर किती पण हीट असली तरी सुद्धा तो थर्माकोलच्या मुळे काय होणार ती हीट आतपर्यंत पोचणार नाही आणि अल्सो त्या थर्माकोलच्या आतमध्ये परत आपण हे फ्रीजिंग मिक्सर भरलेलं असल्यामुळं त्यांची ती कुल्फी जी आहे ती जास्त काळ टिकायची शिवाय सुद्धा हुँ? तर ही एक टेक्निक झाली मग तशाच प्रकारचं इन्सुलेटिंग मटेरियल आहे तर इथं एअर यूज केलं आहे आपण सो so, <coughs> हे व्हेसल झालं कॉपरचं आता जे काय तुम्ही पट आ, मटेरियल ठेवणार आहात ते ह्या इनर व्हेसलमध्ये ठेवणार आहे मग त्याचं जे काही टेम्परेचर असेल तर त्या टेम्परेचरवरती बाहेरच्या ॲटमॉस्फिअरचा इफेक्ट होऊ नये आणि अल्सो ती हीट आउटर व्हेसलपर्यंत पण जाऊ नये ती हीट फक्त इनर व्हेसलपुरतीच मर्यादित राहावी ह्यासाठी दोन उपाययोजना केल्यात एक म्हणजे त्यांच्यावरती लीड म्हणजे झाकण ठेवलेलं आहे आणि दुसरं म्हणजे त्या दोघांच्यामध्ये इन्सुलेटिंग मटेरियल भरलं दो त्याचं हे कळालं प्रत्येक अरेंजमेंट जी केलेली आहे त्याचा पर्पज कळाला का बघा ह्याचा पर्पज काय लीडचा हीट बाहेर जाऊ नये कॅविटी हे जे एअर भरली आहे त्याचा यूज त्याचा पर्पज काय सेम दॅट इज हीट बाहेर जाऊ नये आणि आतल्या टेम्परेचरचा बाहेरच्या टेम्परेचरचा परिणाम आतल्या मटेरियलवरती होऊ नये आता ह्या दोघांच्या वरती एक कॉमन लीड बसवले हा हे एक दोघांच्या वरती एक मोठं झाकण अगेन ह्या कॉमन जे लीड आहे किंवा ह्याला आपण म्हणूयात हीट रेजिस्टंट आणि ह्याला म्हणूयात लीड हा पण हीट रेजिस्टंटच आहे म्हणजे दोन्ही पण झाकणच आहेत पण ह्याला रिंग म्हणले तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आय थिंक आणि ह्याला लीड असं म्हणलंय सो आपण तशीच नावं देऊयात रिंग आणि लीड ठीक आहे आता इथं जो आहे एक थर्मोमीटर आपण प्लेस केलाय त्या ही आपला जो लीड आहे लीड त्या लीडला होल केलेला आहे आणि त्यामध्ये एक थर्मोमीटर प्लेस केलेला आहे आणि दुसरं एक होल आहे त्याच्या थ्रू इथून आत एक स्टरर आपण प्लेस केलेला आहे सो हा झाला स्टरर आणि हा झाला आपला थर्मोमीटर शक्य जर असेल ना तर ही नेम्स सगळी एका बाजूला द्यायची असं काही रूल नाही आहे खरं तर पण एका बाजूला ह्या बाजूला दिलं तर ह्या बाजूला आता बरेचदा पॉसिबल होत नाही सो थर्मोमीटर तुम्ही इकडं इकडं नाव असं दाखवलं तरी चालेल ॲरो दाखवायचा अशा काही छोट्या छोट्या आहेत सो so, ही डायग्राम पण तुम्हाला ड्रॉ ड्रॉ करायला विचार जाते आणि जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शन सांगाल आत्ता जे मी सांगितलं तेच ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला कन्स्ट्रक्शनच्या पार्टमध्ये एक्सप्लेन करायचं आहे बघा काय काय करायचं आहे मी हे ओरली सांगते तुम्ही सगळ्यांनी ते पॉईंट्स लिहून घ्या आणि मला कमेंट करून सांगा की येस मॅम मला समजलं आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुमच्या नोट्स ज्या आहेत त्या लिहून घे खे, घेतलेल्या आहेत हां सो so, तुमच्या कन्स्ट्रक्शनमध्ये जो पहिला पार्ट येईल तो काय येईल द कॅलरीमीटर इज ऑर इट कन्सिस्ट ऑफ टू व्हेसल्स द इनर व्हेसल इज मेडअप ऑफ कॉपर मेन जे आपलं आहे ते कॉपर आहे सो देअर इज अ स्पेस इन बिटवीन द टू व्हेसल्स विच इज फिल्ड विथ एअर धिस एअर

साय मी जसं सा म्हणते ना नेहमी की तुम्हाला तुमचं उत्तर हे तुमच्या वर्ड्समध्ये तुम्ही अगदीच लिहू शकता काहीच प्रॉ इव्हन तसंच लिहावं ही आयडियल मेथड आहे पण अगदीच कॉमन लँग्वेज नाही लिहायची सायन्सशी आन्सर्स लिताना आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये लिहायची सो बघा मी काय शब्द वापरला इथे ह्या रिंग बसवल्यामुळं सिस्टम थर्मली आयसोलेटेड थर्मली आयसोलेटेड थर्मा हीट थर्मली आयसोलेटेड म्हणजे जे मगाशी मी सांगितलं ना तुम्हाला की बाहेरच्या टेम्परेचरचा परिणाम आत होत नाही आतल्या हीट बाहेर जात नाही ह्याला म्हणायचं थर्मल आयसोलेशन सो विथ द हेल्प ऑफ धिस आपण काय अचीव करतो थर्मल आयसोलेशन अचीव करतो त्यानंतर

टू इव्हनली डिस्ट्रीब्यूट द हीट तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का रे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात डे टू डे लाईफमधल्या आपल्या जेव्हा आपण एखाद्या सबस्टन्सला हीट सप्लाय करतो आता इथं आपण हीट सप्लाय करत नाही ऑलरेडी एक स्पेसिफिक टेम्परेचरचं पाणी किंवा वॉटेवर सबस्टन्स आपण त्याच्यात घालणार आहोत ठेवणार आहोत पण आपण जेव्हा एखाद्या सबस्टन्सला हीट सप्लाय करतो तेव्हा ती पहिल्यांदा समजा ते व्हिसल आहे आणि मी इथून जर हीट द्यायला लागले त्याला तर इथलं इथलं पाणी जर समजा मी त्यात पाणी भरलेलं असेल तर ते पाणी इथलं पहिल्यांदा गरम होणार मग हळूहळू इथलं मग इथलं मग इथलं मग, मग आपण काय करतो त्याच्यातून आई समजा काहीतरी भाजी आमटी करत असेल तर ते अधूनमधून हलवतात तर ते हलवल्यामुळं काय होतं ती जी आपण सप्लाय केलेली हीट आहे ती त्या सबस्टन्स पर्यंत इक्वली डिस्ट्रीब्यूट होते समजलं मग तशाच पद्धतीनं त्या स्टररचं फंक्शन आहे टू इक्वली डिस्ट्रीब्यूट ऑर टू मेंटेन इक्वल टेम्परेचर थ्रुआउट द व्हेसल हे ह्या स्टररचं काम आहे सो हे झालं आपलं पूर्ण कन्स्ट्रक्शन डायग्रॅम त्याचं युजेस मी तुम्हाला सांगितले ठीक आहे जरा छोटा पार्ट होता नक्कीच सो ह्याच्यावरती रिलेटेड मी तुम्हाला प्रश्न कम्युनिटीवरती विचारत असते तुम्ही आधी व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि मग त्या कम्युनिटीवरती जे दिलेले प्रश्न आहेत त्याचं उत्तर लिह लिहित चला मी ह्याच्या आधी दोन व्हिडिओजवरती दोन प्रश्न विचारले होते कम्युनिटीमध्ये आणि मेजॉरिटी आन्सर चुकीचे आले होते इट मीन्स तुम्ही विदाऊट व्हिडिओ बघता उत्तर देत आहात सो असं करू नका व्हिडिओमध्ये जे एक्सप्लेन केलेलं असतं तेच त्याच्याच वरती बेस्ड मी तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात ह्याच्यावरून मला जर अंदाज येतो की तुम्ही किती सिन्सिअरली व्हिडिओ बघून समजून घेत आहात समजलं की मग तुम्ही त्या कम्युनिटीच्या प्रश्नाला जे काही तुमचं वोट असेल ते द्या सो दॅट तुम्हाला पण अचूक उत्तर तुमचं येईल आणि मग एक कन्सेप्ट आपल्याला समजली आहे ह्याचं सॅटिस्फॅक्शन होईल है ना सो इथेच थांबूयात ही डायग्रॅम काढून ठेवा हां तुमच्या नोटबुकमध्ये डायग्रॅम काढा आणि आत्ता जे जे मी सांगितलं ते त्याच्या खाली लिहा झाली तुमची कॅलरी मीटरवरची पाच मार्कांची नोट तयार है ना कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा इथेच थांबते नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्या कॅलरी मीटरचा यूज करून आपण हीट कशी कॅल्क्युलेट करणार तो पाठ बघूयात महत्त्वाचा आहे ठीक आहे टिल देन गुड बाय थँक्यू